नमस्कार, मी सूरज हिडे साप्ताहिक संदेश यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आज या भागामध्ये आम्ही एक वेगळ्या प्रकारचा विषय मांडणार आहोत. साधारणपणे शहरी भागातील लोकांना विविध पक्षी पाहणे, त्यांच्या हालचाली टिपणे, त्यांचे विशिष्ट आवाज ऐकणे या सगळ्या गोष्टी फार दुर्मिळ होत चालल्या आहेत. ग्रामीण भागातील लोकांना या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेणे सहजपणे शक्य आहे. विविध पक्ष्यांपैकी कावळा हा मानवी जीवनातील खूप जवळचा पक्षी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी कावळ्यावर एक खूप सुंदर काव्य लिहिले आहे. पहिल तो के काऊ कोकता है, शकुन घे माए सांगता है. पहिल तो के काऊ कोकता है, हे उड उड रे काऊ तुझे सोने नी मडविन पाऊ. उड उड रे काऊ तुझे सोने नी मडविन पाऊ. पाहुणे पंढरी राऊ घरा कई येती. पहिल तो के काऊ कोकता है. तर अशा या कावळ्यांचं ही एक गाव आहे, तर याचा वृत्तांत डॉक्टर ऍडव्होकेट बाबूराव हिडे हे सांगत आहे, ते आपण पाहूया. नमस्कार, साप्ताहिक संदेश यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. माणसांचं घर असतं आणि घराघरांचं गाव असतं. असं गाव माणसांचं असतं, असंच पक्ष्यांचंही गाव असतं का? तर याचं उत्तर होय असंच येईल. करमाळा तालुक्यातील चिकलठाण येथील उजनीच्या काठावरती कोटलिंग मंदिर परिसरामध्ये असं कावळ्यांचं गाव वसलेलं आहे. हजारो कावळ्यांची या ठिकाणी वस्ती आहे. या कावळ्याला येथे येणारे अनेक भाविक खाद्य टाकत असतात. तर हे कावळे याबरोबरच उजनी काठावरील छोटे छोटे मासे, किडे, खेकडे आणि इतर अन्य पदार्थ मिळेल ते खाऊन उपजीविका करत आहेत. या भागातील कावळे सकाळी 6 वाजताच उठतात आणि आजूबाजूला जिकडे जमेल त्या बाजूला फेऱ्या मारतात. काही कावळे अगदी उजनी जलाशयाच्या पलीकडील बाजूला, पडस्थळ असेल, कुगाव असेल, या भागापर्यंत जातात आणि आपले अन्न पदार्थ शोधतात. दिवसभर भटकणारे कावळे वेगळेच असतात, तर काही कावळे आळशीही असतात. याच परिसरात राहतात, मंदिरावरती, शनी मंदिरावरती किंवा विश्रामगृहावरती राहतात आणि भाविक काय टाकतात का याकडं त्यांचं लक्ष असतं. किंबहुना माकडाच्या तावडीतील सुद्धा काही पदार्थ आपल्याला मिळवण्याच्या दृष्टीने काही कावळे पटाईत झालेले असतात. अशा ह्या कावळ्यांच्या दृष्टीनं आपण अनेक बाबी पाहतो. जन्मानंतरचा पहिला घास हा काऊचाच असतो आणि जन्मानंतर दशक्रियाविधीला कावळाच असतो, एवढे या कावळ्याचे आपल्या जवळच्या दृष्टीने संबंध असतात. लहानपणापासून आपण कावळ्याची आणि शेतामध्ये पाणी पिण्यासाठी त्याची असलेली धडपड, घागरीमध्ये खडे टाकून मिळवलेलं पाणी ही त्याची ओळख आहे. कावळा आणि चिमणी या दोघांच्या घरट्याच्या संदर्भातला असणारा कथेचा भाग आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. असा हा कावळा असतो तरी कसा? ज्याच्या गळ्याला राखाडी रंग असतो आणि थोडासा फिक्कट कावळा काळा रंग असतो, असा हा एक वेगळा कावळा आहे. आणि ज्याच्या अंगावरती संपूर्ण रंग काळाच असतो त्याला आपण डोम कावळा म्हणतो. हिमालयातील जंगलामध्ये असणारा कावळा हा पिवळ्या चोचीचा कावळा असतो किंवा काही लाल चोचीचा कावळा असतो. निसर्गामध्ये वेगवेगळ्या दृष्टीनं काही परिणाम झालेले कावळे हे वेगवेगळे असतात. परंतु या सर्व बाबीत सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कावळा हा एक माणसाच्या जवळचा, म्हणजे माणसाच्या मेंदूच्या रचनेशी त्याचा मेंदू मिळता जुळता असल्यामुळे इतर पक्ष्याच्या तुलनेत तो अत्यंत हुशार समजला जातो. या कावळ्याच्या 31 जाती आहेत आणि त्यामध्ये ते लहान ते वजनाने मोठे असे त्यांच्यामध्ये स्वरूप बदलतं. झाडावरती आडजागी काड्या, काटक्या वजा इतर सामान घेऊन तो आपलं घरटं बांधत असतो आणि हा कावळा आपल्या मादीसोबत राहत असतो. त्याची मादी 4 ते 5 अंडी देते. साधारणतः ही अंडी फिक्क्या, निळ्या किंवा हिरवट रंगाची असतात. त्यावर तपकिरी रेषा असतात आणि ती अंडी जेव्हा उबवते तेव्हा या कावळ्यांचं लक्ष चुकून कोकिळा आपली अंडी या कावळ्याच्या घरट्यात घालते. आणि विशेष म्हणजे कावळी या अंड्यांनाही उबवून
कोकिळेंच्या पिल्लालाही जन्माला घालतेच घालते पण त्याचं रक्षण करते असाही आपल्याला अनुभव पाहायला मिळतो. हा जो कावळा आहे हा कावळा माऊली ज्ञानोबरायानं अत्यंत प्रसिद्ध असा करून ठेवलेला आहे की त्याच्या या असणाऱ्या ज्या काही हालचाली आहेत त्यांनी खूप छान रीतीनं मांडलेल्या आहेत. पहिले तोगे काऊ कोकत आहे हा एक त्यातील अभंग, पण ज्ञानेश्वरीमध्ये ते म्हणतात पै चंद्रोदया आरोते जयांचे डोळे फुटतील असते ते कावळे केवी चंद्राते ओळखते. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या असणाऱ्या मुखामधूनही या कावळ्याचा उल्लेख यावा. हा कावळा असा माणसाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. हिंदू धर्मात तर शकुन अपशकुनाला फारच महत्व दिले जाते आणि त्यामध्ये कावळ्याचं स्थान मोठं आहे. अनेक कावळे एकत्र ओरडले तर ते गावावरती काहीतरी संकट आहे, घरावरती कावळे आले तर मालकाला संकट आहे, आणि अंगावरती बसला तर पैसे छान आहे असंही म्हटलं जाते. पण हाच कावळा जर प्रवाशाला निघालेल्या व्यक्तीच्या समोरून गेला तर तो कावळा म्हणजे आपलं यश नक्की आहे हा सांगतो. कावळा पाणी भरलेल्या भांड्यावर बसला तर धान्याची वृद्धी होते असंही म्हटलं जातं. या शकुन अपशकुनाच्या गोष्टी बाजूला सोडल्या तर निसर्गातील साफसफाई करणारा हा एक आगळा वेगळा कावळा आहे, आणि या कावळ्याचं स्थान म्हणून अनेक लोक जेवताना त्याच्यासाठी एक घास काढून ठेवतात, त्याला काक बळी असंही म्हटलं जातं. हा जो कावळा आहे हा कावळा दशक्रिया विधीच्या दृष्टीने फार महत्वाचा मानलेला जातो. जर तो दहाव्याच्या विधीला कावळा पिंडाला तातडीने शिवला तर या मरण पावलेल्या माणसाला मुक्ती मिळाली किंवा तो मोक्षधामाला गेला असं म्हटलं जातं. आणि कावळा शिवलाच नाही तर मग मात्र तो दुःखी कष्टी त्रस्त आहे असं म्हटलं जातं, आणि म्हणून अनेक लोक कावळ्याच्या शोधात असतात. अलीकडे या कावळ्याचा शोध थांबवण्याचं काम या चिकलठाण परिसरानं केलेलं असल्यामुळं अनेक लोक धावा करण्यासाठी या चिकलठाण परिसरात येतात, आणि सकाळी या ठिकाणी साधारणतः 8 ते 10 वाजेपर्यंत वेगवेगळे लोक वेगवेगळ्या व्यक्तींचे धाव्याचे कार्यक्रम करतात, आणि त्यावेळेला कावळ्यांची गर्दी या ठिकाणी पुन्हा आजूबाजूला फिरकत असते. असे हे कावळे एक निसर्गाचं वरदान आहे. चिकलठाण भागाला विशेषतः करमाळा तालुक्याला मिळालेले हे वरदान आहे. या कावळ्यांचं संवर्धन झालंच पाहिजे. खरं तर या कावळ्यासाठी शासनानं काही सुविधा बसण्यासाठी खाण्यासाठी फिरण्यासाठी आणि विशेष काहीतरी वेगळं या निमित्तानं निर्माण करण्याची गरज आहे, आणि त्याकडे लक्ष शासनानं वेधावं यासाठी हा आमचा एक वेगळा प्रयत्न.